चौथा विषय मराठी पाठ क्रमांक 8 गुणग्राहक राजा। तर आज आपण ह्या पाठाचे वाचन करणार आहोत आणि ह्या पाठाचे लेखक आहेत बाबा भाण। तर मुलांनो, तुमच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 22 आहे, त्यावर दिलेला आहे पाठ क्रमांक 8 गुणग्राहक राजा। तर आज आपण हे पाठ बघणार आहोत। तर मुलांनो नीट लक्ष देऊन ऐका। तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड फेरफटक्यास निघाले। बरोबर मानकरी नारायणराव घाटके होते। एवढ्यात मुलांचा हसण्याचा खिदडण्याचा आवाज ऐकू आला। महाराजांनी घोडा थांबवला, आवाजाच्या दिशेनं पाहिलं। तिथे एक वडाचं झाड होतं। एक पोरगा माकडासारखा उड्या मारत खोडावर चढला। दुसरा पोरगा त्याचा पाठलाग करत होता। पहिल्यानं पारंबी पकडली, माकडासारखा झोका घेतला, घोड्यावर बसल्यासारखा फांदीवर बसला। दोघा पोरांचा सुरपारंबीचा खेळ सुरू होत झाला। सयाजीराव महाराज देहभान विसरून खेळ बघू लागले। मनानं त्यांच्या बालपणीतील मौजे कवडाने गावी आले। तेथील मारुती मंदिराजवळील वडाच्या झाडावर चढले। पोरांसोबत सुरपारंबी खेळ खेळू लागले। थोड्या वेळानं महाराज भानावर आले। स्वतःशी हसले। निघताना मनात म्हणाले, पोर चपड आहेत, कोणाची पोर आहेत ही? विद्याधिकाऱ्यांना सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा। सयाजीराव गायकवाड राजवाड्यात परतले, पण वाड्याच्या झाडावर माकडासारखी चढणारी आणि उतरणारी पोरं त्यांना नजरेसमोर दिसत होती। घडलेला प्रसंग त्यांनी महाराणी साहेबांना सांगितला। त्यांनीही तो खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली। सयाजीरावांनी विद्याधिकारी श्री काटावालांना बोलावलं। नजर पागेतली ती पोरं शोधून आणण्याचा हुकूम केला। नारायणराव घाटके यांनी त्या पोरांची नाव व राहण्याचा ठिकाण सांगितलं। विद्याधिकाऱ्यांचा शिपाई त्या भागात पोहोचला। त्यानं पोरांचा शोध घेतला। गजानन आणि काडूला साहेबांकडे घेऊन आला। झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले। हा खेळ महाराणी साहेबांनाही पाहायचा आहे। उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही दोघे राजवाड्यात या। विद्याधिकारी म्हणाले, गजानन हा यशवंतराव माणिकचा तर काडू रहीम चाकूस्वारांचा मुलगा होता। महाराजांनी पोरांना राजवाड्यात बोलावलं। गलीत वार्ता पसरवली। पोरांची उत्सुकता वाढली। तरीही घरांच्यांना काळजी वाटू लागली, कारण महाराज शिस्तीचे होते। दुसरा दिवस उजळला। विद्याधिकाऱ्यांनी पोरांना राजवाड्यात आणले। दोघांचे सदरे मळलेले होते, चेहऱ्यांवर मात्र तरतरी होती। राजवाड्यांच्या समोर मोठं झाड होतं। महाराज आणि राणीसाहेब पोरांना घेऊन तिथे आले। बरोबर 3 राजपुत्रही होते। बसण्यासाठी बाजूला सोपे ठेवले होते। काय नाव बाळांनो तुमचं? महाराजांनी विचारताच गजानन म्हणाला, माझं नाव गजानन माणिक आणि हा काडू चाकूस्वार। छान, आम्ही परवा तुमच्या सुरपारंबीचा खेळ पाहिला, आज राणीसाहेबांना तो दाखवा। गजानन काडूला खूळ केली। मानकरांनी सूर तयार ठेवला होता। 1.5 हात लांब व करंडीच्या जाडीची ती काठी होती। काडून सूर हाती घेतला। एक पाय थोडा उचलून पायाखालून सूर दूर फेकला। गजानन तो सूर आणायला धावला। तोपर्यंत काडू सरसरसर झाडावर चढला। काडू आणि गजाननांची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली। शेवटी गजानन काडूला पकडलं। आता गजानन सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला। काडू सूर आणून त्याच्या मागे वर चढला। गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला। काडू जवळ येताच त्यानं जमिनीवर उडी मारली। पुन्हा तो खोडावर चढला।
गजाननाला बात करणं काढूला जमीना। दोन्ही पोरं धावपडीनं घामाघूम झाली। महाराजांनी खेळ थांबवला, दोघांना जवळ बोलावले। कुशीत त्यांची पाठ थोपाटत ते म्हणाले, छान खेळलात। खेळात हार जीत महत्त्वाची नाही, खेळणं महत्त्वाचं आहे। आम्ही तुम्हाला बक्षीस देणार आहोत। महाराजांनी घाडग्यांना खून केली। एका तबकात जरीच्या दोन टोप्या होत्या। त्यांनी गजाननाला जवळ बोलावले, तू हारला नाहीस म्हणून ही भरजरी टोपी बक्षीस, असं म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यावर टोपी ठेवली। काडूकडे वळत राणीसाहेब म्हणाल्या, तू पाटला छान केलास म्हणून मी तुला ही जरीची टोपी बक्षीस देत आहे। तुमचा खेळ पाहताना आम्हाला आनंद झाला, एवढंच नाही तर आम्ही खेळ म्हणजे खेळत आहोत असा अनुभव घेत गेलो। महाराज म्हणाले, त्यांनी पोरांना बसवलं, मिठाई खाऊ घातली। पोरं घोडागाडीतून घरी परतली। त्यांच्या खेळाची आणि टोपीची गोष्ट मोहल्लाभर पसरली। गजाननाच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता। महाराजाचं बक्षीस समारंभासाठी आले होते। एक पोरगा पुन्हा पुन्हा वेगवेगळी बक्षिसं घेण्यासाठी येऊ लागला। अभ्यासात चित्रकलेत एवढंच काय, हस्ताक्षर स्पर्धेतही तोच होता। 18 बक्षीस त्या पोरानं घेतली होती। महाराजांनी या गजानन माणिकला ओळखलं। त्याला बघून त्यांना आनंद झाला। ते म्हणाले, बघू तुझं हस्ताक्षर। गजानन कागदशाही मिळविली, कामटीचा बोरू केला, कागदावर लिहिलं, श्रीमंत सयाजीराव महाराज की जय। महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस दिली। विद्याधिकाऱ्यांकडे वळून ते म्हणाले, पोरगा गुणी आहे, त्याकडे लक्ष द्या। उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे। हाच मुलगा पुढे बडोद्याचं राजरत्न गजानन माणिकराव झाला। तर मुलांनो, बघा लेखकांनी खूप छान इथं सांगितलेलं आहे, त्याचप्रकारे तुम्हाला पण अभ्यासाबरोबर खेळणं पण खूप जरूरी असते। तर खेळलं पण पाहिजे आणि अभ्यास पण केलं पाहिजे। तर मुलांनो, ह्या पाठामध्ये शब्दार्थ आहेत, देहभान विसरणे, स्वतःची जाणीव विसरणे, सूर म्हणजे सूरपारंभी या खेळातील काठी, मोहल्ला म्हणजे गल्ली शहराचा काही भाग, बोरू म्हणजे बांबूपासून तयार केलेली लेखणी। तर मुलांनो, स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।